माझ्या राजकीय जीवनातला अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट गहू आणि अतिहेगर हे पावले दोन टीमचीचं धरण, या धरणाच्या माध्यमातून कुडाळ आणि करण या दोन जिल्हा परिषद गटातली 13,000 क्षेत्र पाण्याखाली येऊन या तालुक्यातला शेतकरी सुजलाम सुफलाम होईल अशा पद्धतीची संकल्पना 1996 साठी मी राखली आणि ती पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. दुर्दैवानं 99 खंडित झालं, परंतु गेली 15 वर्ष तरी फुकट गेली असली तरी सुद्धा परमेश्वरी संकेत चांगले होते आणि म्हणूनच परत एकदा या राज्यामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलेलं आहे. या सरकारच्या माध्यमातून पाईपलाईनच्या माध्यमातून आता हे धरण पूर्ण करण्याचा जे उर्वरित काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. मला खात्री आहे या 4-5 महिन्यामध्ये हे पूर्ण करणार आणि उद्धव साहेबांच्या माध्यमातून माझी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा थोड्या दिवसामध्ये करण्याचा मी मनोदय व्यक्त केलेला आहे. हा पुनर्दोष जाईल ही मी खात्री आपल्या सर्वांना देतो आणि मला खात्री आहे जग दुनिया काही म्हणू द्यात, परंतु या धरणाची सुरुवात मी केली आणि शेवट सुद्धा युती सरकारच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होतंय याचं समाधान मी माजी आमदार म्हणून सदाशिव सपकाळ या ठिकाणी व्यक्त करतोय.